राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळामध्ये सुनावणी पार पडणार आहे. आज सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळामध्ये सादर केलंय. या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार हे हुकुमशहा पद्धतीनं पक्ष चालवायचे असा उल्लेख करण्यात आलाय. शरद पवार कोणत्याही नेत्याचं ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं गेलंय आणि त्यामुळे या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता जास्त आहे. निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. निलेश, या प्रतिज्ञापत्रातून थेट शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला गेलाय, काय काय मुद्दे आहेत या प्रतिज्ञापत्रात? प्रज्ञा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जे शेड्यूल दिले त्या शेड्यूलनुसार आज 11 वाजता फेरसाक्ष होणार आहे. अजित पवार गटाची आज पहिली संधी आहे, त्यामुळं अजित पवार गटाला शरद पवार गटाचे वकील जे आहेत ते प्रश्न विचारताना पाहायला मिळतील. अनिल पाटील आज फेरसाक्षीला उपस्थित असणार आहेत. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, ज्या पद्धतीने तू उल्लेख केलास की प्रतिज्ञापत्राचा, ह्या प्रतिज्ञापत्रावरून आता गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या वतीनं थेट शरद पवारांवर निशाणा साधताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शरद पवार हे हुकुमशहा पद्धतीनं काम करत होते आणि ते काही मोजक्या नेत्यांचं ऐकायचे आणि त्यामुळेच आम्ही वेगळा निर्णय घेतला, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी जरी एक असली तरी एक गट त्यातून बाजूला गेलेला आहे, त्या गटाचं वेगळं म्हणणं होतं आणि त्यांना ती आता मूळ राष्ट्रवादी आहे अशा पद्धतीचे दावे त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता प्रश्न असणार आहे. कारण शेड्यूल 10(1)(a)(1)नुसार या सुनावणीमध्ये खऱ्या अर्थानं ही सुनावणी या मुद्द्यावर पार पडणार आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, जे शरद पवार गटानं दावा केलेला आहे की एक गट जर पक्षातून बाजूला जात असेल तर तो पक्षविरोधी कृती आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ अपात्रतेची कारवाई करावी, याच अनुषंगानाचं आर्ग्युमेंट होताना पाहायला मिळेल. 11 वाजता शरद पवार गटाचे वकील, अजित पवार गटाचे जे नेते आहेत, खास करून अनिल पाटील जे प्रतोद आहेत त्या गटाचे, त्यांना सवाल जवाब करतील आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणी नोंदवून घेतील. प्रज्ञा, त्यामुळे या प्रतिज्ञापत्रामुळे या सुनावणीच्या दरम्यान नेमका काय गोंधळ होतो किंवा काय आरोप प्रत्यारोप होतात पाहावं लागेल. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.